नमस्कार मित्रांनो, मित्रांनो जगातील सर्वात छोटी कार बनवणारे रतन टाटा हे भारतातील अतिशय प्रसिद्ध उद्योगपती आहेत। टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडियन हॉटेल आणि टाटा टेली सर्व्हिसेस या अशा काही प्रमुख कंपन्या त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत। विशेष म्हणजे रतन टाटा अजूनही अविवाहित आहे आणि विशेष म्हणजे ते जगाच्या खोट्या देखाव्यामध्ये विश्वास ठेवत नाही। आज आपण रतन टाटा यांचे विचार बघणार आहोत। मी कधीही योग्य निर्णयावर विश्वास ठेवत नाही, मी निर्णय घेऊन त्याला योग्य ठरवण्यावर विश्वास ठेवतो। सर्व काही ठीक आहे, कधी कधी कामातून वेळ काढणं, वर्ग बंक करणं, परीक्षेत कमी गुण मिळवणं आणि लहान भावंडाशी कधी कधी भांडण करणं हे सर्व काही करणं चांगलं आहे। जेव्हा आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असतो तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला हसवतील आणि कंपनी मधली भरती, 24 तास सतत काम करणं या गोष्टींचा त्या दिवशी काही मोल राहणार नाही। आपण माणसं आहोत, संगणक नाही। आयुष्याचा आनंद लुटा आणि नेहमी गंभीर बनू नका। जर तुम्हाला लवकर पुढे जायचं असेल तर एकटे चला, परंतु जर तुम्हाला दूरवर जायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला। मी गंभीरपणे 4 वेळा लग्न करण्याच्या जवळ आलो, पण प्रत्येक वेळी भीतीने किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मागे हटलो। प्रत्येक प्रसंग वेगळा होता, पण जेव्हा मी लग्न झालेल्या लोकांकडे पाहतो तेव्हा मी जे केलं ते वाईट नव्हतं। मला वाटतं की लग्न झाले असते तर ते अधिक गुंतागुंतीचे झाले असते। जीवनात पुढे जाण्यासाठी चढ उतार खूप महत्वाचे आहेत। आपण या जगात मोबाईलच्या रिचार्ज सारखे आहोत, ज्याची व्हॅलिडिटी संपल्यानंतर संपतो। आपली ही व्हॅलिडिटी आहे आणि जर आपण भाग्यवान आहोत तर आपण कमीत कमी 50 वर्ष तरी जगू। या 50 वर्षात जवळपास 2500 वीकेंड्स आहेत, तरीही आपल्याला फक्त कामच करायचे आहे का? जीवन इतके कठीण बनू नका की आनंद तुमच्यापासून दूर जाईल। मला नेहमी असं वाटतं की नॅनोची मार्केटिंग 2-व्हीलर चालवणाऱ्यांसाठी करायला हवी होती, कारण जे लोक संपूर्ण कुटुंबासह 2 चाकावर फिरतात त्यांना स्वस्तापेक्षा संपूर्ण कुटुंब थंडी, उन्हाळा, पावसाळा या सर्व सीझन मध्ये तुम्हाला परवडणाऱ्या बजेट मध्ये सुरक्षित प्रवास करू शकतात अशी संकल्पना सांगायला हवी होती। जे लोक तुमच्यावर दगड फेकतात त्यांना तुम्ही त्या दगडाने उत्तर देऊ नका, त्या दगडांचा संग्रह करा, तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या इमारतीची गरज पूर्ण करू शकता। संकटांचा अशा प्रकारे सामना करा की जेणेकरून तुम्ही ताट मानेने चालू शकणार आणि रात्रीची सुखाची झोप घेऊ शकणार। आपण सर्व मानव आहोत, संगणक नाही। प्रत्येक क्षण जीवनाचा आनंद घ्या, त्यात गंभीर बनवू नका। मी काम करताना काही लोकांना नाराज करू शकतो, परंतु मी अशी व्यक्ती म्हणून पाहिलं जाणं पसंत करतो जो कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वोत्तम कार्य करतो आणि तडजोड न करता करतो। आपल्याला जे काम करायला आवडतं ते कार्य आपण केलं पाहिजे आणि तेच काम वेळेवर केलं पाहिजे। जगातील प्रत्येक जण कठोर परिश्रम करतो, परंतु प्रत्येकास त्याच्यानुसार परिणाम मिळत नाही। यासाठी आपली कार्य करण्याची पद्धत जबाबदार आहे, म्हणून आपण आपल्या कामाची पद्धत सुधारणे महत्वाचं आहे। कोणीही लोखंडाचा नाश करू शकत नाही, परंतु माणसाचा नाश करण्यासाठी माणसाची स्वतःची मानसिकता आणि विचार पुरेसे आहेत। जे इतरांचे अनुकरण करतात थोड्या काळासाठी यश मिळवू शकतात, परंतु आयुष्याच्या अडचणीच्या मार्गावर पुढे जाऊ शकत नाही। सत्ता आणि संपत्ती हे माझे मुख्य तत्व नाही। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवर कमेंट करा। धन्यवाद।